आता वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची असणार आहे कडी नजर. पोलिसांच्या गाडीत बसवला गेलाय तिसरा डोळा, त्यामुळे आता सावधान. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात वाहतूक शाखेसाठी 2 अत्याधुनिक इंटरसेप्टर वाहने प्रदान करण्यात आली आहेत. पोलीस आयुक्त ठाणे शहर विवेक फणसळकर यांच्या शुभ हस्ते आणि सहपोलीस आयुक्त सुरेश मेखला, पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या उपस्थितीत सदर वाहनांचा ठाणे पोलीस वाहतूक शाखेत समावेश करण्यात आला आहे. अत्याधुनिक स्पीड गन कॅमेऱ्याचा समावेश असलेल्या या वाहनांमार्फत भरधाव वेगाने वाहन चालवणे, सोबत हेल्मेट न वापरणे, नंबर प्लेट योग्य त्या नमुन्यात नसणे यासारख्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात अत्याधुनिक तंत्राने ई चलन तयार करून त्यांना तात्काळ त्याबाबत मोबाईलवर संदेशामार्फत कळवलं जाणार आहे. तसेच या वाहनांमध्ये मद्यपी इसमांची तपासणी करण्यासाठी ब्रेथ अनालायझर उपकरणाची सुविधा असून काळ्या काचांच्या तपासणीसाठी टिंट मीटरचा समावेश आहे. सदर अत्याधुनिक वाहनांचा ठाणे पोलीस आयुक्तालयातील वाहतूक शाखेत समावेश झाल्याने वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांना ओळखणे आता शक्य होणार असून वाहतूक नियमबद्ध, सुरळीत आणि सुरक्षित होण्यास मदत होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, बिनू वर्गीस, ठाणे. पोलीस महासंचालकाच्या कार्यालयाकडून आम्हाला 2 इंटरसेप्टर व्हेकल्स म्हणून मिळालेली आहे. त्यांचे उपयोग असे आहे की त्यांच्यामध्ये एक लेझर गन असला काही ठराविक ठिकाणी तो गाडी स्पीडमध्ये राहणार. हे लेझर गन डिटेक्ट करतील ओव्हर स्पीडिंग, सीट बेल्ट ना वापरले या रॉंग नचुकीचे नंबर प्लेट वापरले तसं त्यांनी कॅप्चर करणार पिक्चर आणि सेंट्रल त्यांच्यावर सर्व्हरवरती ते पाठवणार. ते जो गाडीचे रजिस्ट्रेशनचे जो मोबाईल नंबर दिलेले असतात त्या नंबरवर त्यांना ओनर किंवा जो ड्रायव्हरला मेसेज आला चला टीम असणार आहे. हां, त्या व्यतिरिक्त त्यांच्यामध्ये एक टिंटोमीटर आहे आणि एक अल्कोहोल मीटर आहे. तो वेगळा व्हायलेटरला माझ्या पुस्तकी बॅचेसचं सांगून चेक करणं ते प्रक्रिया आहे. सर, बरोबर आहे. टेक्नॉलॉजी आम्ही टेक्नॉलॉजी रिप्लेस नॉट एक्झॅक्टली रिप्लेस बट इट विल एनहॅन्स पोलिसांच्या क्षमता आता वाढण्यासाठी हे एक तरतूद आहे. यामुळे कशा प्रकारचा आळा बसू शकतो आणि आपण अनेक वेळा अवेअरनेस पण करू शकतो. पहिले तर आपल्या देशामध्ये ट्रॅफिक ॲक्सिडेंट्समध्ये बरेच जीव जात असतो. एक असा एक और वे आहे, प्रक्रिया आहे त्याने वापर करून आम्ही एक ॲक्सिडेंट कमी करण्याची आम्ही प्रयत्न करतो. तर खास करून बघायला पार्टी मुक्तर बाहेर हायवे नक्की ह्याचे आम्ही आमचं स्टडी जसं पण ट्रॅफिक स्टडी करतील कुठे कुठे असा जास्त उपयोग होईल त्या ठिकाणी आम्हाला डेली बेसिस वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही वापरणार. सर, मुंब्रा बायपास आहे, मुंब्रा बायपासवरती खूप पट्टे पडलेले आहेत त्यामुळे ट्राफिक त्यामध्ये अजूनही त्याची वेळ निश्चित होत नाही आहे. लोकांना त्याच्यात मार्ग त्रास होते त्याबद्दल डिस्ट्रीब्युट ट्रॅफिक त्यांच्यामध्ये बरेचसे आता केलेले आहे आणि असा समस्या आहे की एक दिवसामध्ये आपण तोडण्यात काढू शकत नाही. त्याच्यात प्रयत्न चालू. तर या गाड्यांचा कुठे सगळ्यात जास्त वापर होणार आहे? आता लोकेशन्स कुठे ठेवणारे आता नक्कीच आता ठरवलेलं नाही. स्टडी केल्यानंतर म्हणजे महत्त्वाची ठिकाणी आणि रोटेशन बेसिस वापरणार. वेगळा प्रश्न, गुडविलची कारवाई करण्यात आलेली आहे आणि कोणत्या प्रकारची पुढची कारवाई असणार आहे? डोंबोली, उल्हासनगर, अंबरनाथ, ठाणे तपास चालू आहे. UWAकडे आम्ही ट्रान्सफर केलेले आहे. चालू आहे. आता त्यांनी विचारले 5 वर्षासाठी त्यांना मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट आहे. तुमचं महत्त्वाचं गवित नाही नवीन चीज आम्ही घेतो. मेंटेनन्स काही झालं तर टेक्निकल फॉल्ट वगैरे रिपेअर करण्यासाठी मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट आवश्यक आहे. 5 साल